सोलापूर राखी व माढा मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2014 आणि 2019 तुलनेत यंदा वातावरण बदललं असल्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयाची आशा आहे. कार्यकर्त्यांमधूनही उत्साह पाहायला मिळतो. आमचा उमेदवार विजयी होणार आणि गुलाल आम्ही सुधारणार अशा चर्चांनी आता जोर धरला आहे. गुरुवारी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते हनुमंत कुलकर्णी या दोघांची चर्चा सुरू होती. तोडकर यांनी 4 तारखेला दोन्ही ठिकाणचा गुलाल आम्ही उधळणार असं कुलकर्णी यांच्या समोर व्यक्त केलं. तेव्हा कुलकर्णी यांनी आता बोलून घ्या, नंतर काय बोलायचं ते त्या दिवशी बोलायला संधी मिळणार नाही असं म्हणून तोडकर यांना डिवचलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.